नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे, बिलकुल टाईमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या, भारतातील ज्या काही प्रथम घटना घडलेल्या आहेत 2021-22 मध्ये त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2023 मध्ये तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा, 100% तुम्हाला याच टॉपिकमधील 1 ते 2 मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, टोटल आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. 50व्या क्रमांकाचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे. पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला. देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह स्मार्ट सिटी शहर कोणते बनलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंदोर हे शहर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह स्मार्ट सिटी शहर या ठिकाणी हे बनलेले आहे. मध्य प्रदेश राज्यातील हे शहर आहे, त्या शहराचं नाव आहे इंदोर शहर. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. काळजीपूर्वक शांत मनाने एक एक प्रश्न 50च्या 50 प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणतो, भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट कोठे सुरू झालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम या राज्याच्या अंतर्गत. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट या ठिकाणी सुरू झालेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतातील पहिला स्टील रोड कोणत्या राज्यामध्ये बांधला गेलेला आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला इंडियाज फर्स्ट स्टील रोड या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. भारतातील पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं? तर पर्याय क्रमांक ए, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत जे काही गव्हर्नमेंट स्कूल असतात त्याच्यामध्ये पहिली इंग्रजी माध्यमातील गव्हर्नमेंट स्कूल या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे, त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक पाचवा. कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी केरळ हे पहिलं राज्य बनलं आहे कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक सहावा. पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्या राज्यामध्ये पुण्यामध्ये, पुणे या ठिकाणी पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प उभारला जाणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक सातवा. देशातील पहिली पोर्टेबल सोलर रूफटॉप प्रणाली कोठे सुरू झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, गुजरात या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, आणि गुजरातमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर गांधीनगर या ठिकाणी देशातील पहिली पोर्टेबल सोलर रूफटॉप प्रणाली सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आठवा. व्हॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर कोणते आहे? तर पर्याय क्रमांक ए, आग्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आग्रा शहर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, व्हॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले देशातील पहिले शहर या ठिकाणी ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक नववा. भारतातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत पटवाई रामपूर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या देशातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि जर तुम्हाला फिरून विचारलं देशातील सर्वात जास्त अमृत सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर त्याही ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश राज्य. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दहावा. म्युन्सिपल बॉन्ड जारी करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? तर पर्याय क्रमांक सी, पुणे हे शहर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले शहर आहे कशासाठी, तर म्युन्सिपल बॉन्ड जारी करणारं. आणि दुसरं शहर असं विचारलं तर दुसऱ्या शहराचं नाव आहे वडोदरा शहर, जे की गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक अकरावा. भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव कोणते ठरले आहे? तर पर्याय क्रमांक बी, मोढेरा गाव नावाचं एक गाव आहे ते या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव बनलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक बारावा. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आलेले आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उज्जैन या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले वैदिक घड्याळ या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे.
आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे. तर 13 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे राज्य. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले स्टेट राज्य या ठिकाणी बनलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा कोठे सुरू करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए, ओडिसा या राज्याच्या अंतर्गत पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा उभारण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, पहिले जैवविविधता उद्यान कोठे उभारण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक डी, उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत पहिले जैवविविधता उद्यान उभारण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, पहिल्या डार्क स्काय रिझर्व्हचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे. तर पर्याय क्रमांक सी, लद्दाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये युनियन टेरिटरीमध्ये पहिल्या डार्क स्काय रिझर्व्हचे स्थान या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, पहिली खाजगी अंतराळयान निर्मिती सुविधा कोठे सुरू झालेली आहे. तर 17 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी पहिली खाजगी अंतराळयान निर्मिती सुविधा सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, पहिले ई वेस्ट इको पार्क कोठे उभारण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक ए, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिले ई वेस्ट इको पार्क उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, पहिला एक्वा पार्क कोठे उभारण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत पहिला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक्वा पार्क उभारण्यात आलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, पहिला आले प्रक्रिया कारखाना कोठे सुरू झालेला आहे. तर पर्याय क्रमांक सी, मेघालय या राज्याच्या अंतर्गत पहिला या ठिकाणी आले प्रक्रिया कारखाना सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, उत्तर भारतातील पहिले डेटा सेंटर कोठे सुरू करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत पहिले उत्तर भारतातील पहिले डेटा सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, सोलार ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते विमानतळ ठरलेले आहे. तर पर्याय क्रमांक सी, कोचीन विमानतळ हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कशावरती, सोलार एनर्जीवरती चालणारे पहिले विमानतळ या ठिकाणी बनलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे. तर पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, पहिला ग्रीन फील्ड फार्म मशिनरी प्लांट कोठे उभारण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत पहिला ग्रीन फील्ड फार्म मशिनरी प्लांट उभारण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर पिथमपूर नावाचं एक ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट कोठे तयार करण्यात आलेले आहे किंवा कोठे डेव्हलप करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि त्या रॉकेटचं नाव काय असं विचारलं तर विक्रम एस असं त्या रॉकेटचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, पहिले सोन्याचे ATM कोठे उघडण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक सी, हैदराबाद या शहराच्या अंतर्गत देशातील पहिले सोन्याचे ATM उघडण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, पहिले कार्बन न्यूट्रल फार्म कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक बी, केरळ या राज्याच्या अंतर्गत पहिले कार्बन न्यूट्रल फार्म सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे. तर पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळमध्ये दोन प्रश्न आपण लगेच पाहिले, पहिले कार्बन न्यूट्रल फार्म याच ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि पहिलं संपूर्ण डिजिटल बँकिंग बनलेलं राज्यसुद्धा केरळ राज्यच आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोठे उभारण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर याच ठिकाणी परत एकदा जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. पहा, या ठिकाणी 30 प्रश्न टाईप करण्यात आलेला नाही आहे, विसरून गेलेलो आहे मी, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. तर पर्याय क्रमांक डी, परत एकदा केरळ हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ याच ठिकाणी पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा लॅबोरेटरी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32, भारतातील पहिले
तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर कोठे सुरू झालेले आहे? तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलार प्लांट कोठे उभारण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34, भारतातील पहिले फ्लोटिंग एलएनजी टर्मिनल कोठे बांधण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी देशातील पहिले फ्लोटिंग एलएनजी टर्मिनल उभारण्यात आलेला आहे. मला लगेच फुलफॉर्म सांगा याचा, एलएनजीचा फुलफॉर्म काय आहे आणि एलएनजीमध्ये मेन कॉम्पोनंट, मेन घटक कोणता असतो, हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, भारतातील पहिले तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक डी, मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे. पण जर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव काय, तर लगेच लिहून घ्या, केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे या ठिकाणी भारतातील पहिले तरंगते राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, देशातील पहिले वैद्यकीय शहर कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र पुणे या शहरामध्ये इंद्रायणी मेडिसिटी नावाने या ठिकाणी देशातील पहिले वैद्यकीय शहर या ठिकाणी उभारले जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, भारतातील पहिला व्यावसायिक स्तरावरील बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट कोठे सुरू होणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत पहिला व्यावसायिक प्रोफेशनल स्तरावरील बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38, देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान पार्क कोठे विकसित केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, कर्नाटक या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहे, आणि कर्नाटकमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर बेंगलोर या शहरामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, रस्त्यावरील प्राण्यांसाठी भारतातील पहिली रुग्णवाहिका कोठे सुरू झालेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत जे काही स्ट्रीट ॲनिमल असतील बरोबर, त्यांच्यासाठी या ठिकाणी स्ट्रीट ॲनिमल ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आली आहे तमिळनाडू राज्य सरकारच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40, भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर पर्याय क्रमांक सी, हैदराबाद या शहराच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन झालेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, कोणत्या राज्यातील गंजम नावाचा पहिला जिल्हा ठरला आहे बाल विवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, ओडिसा राज्यातील, पहा ओडिसा राज्यातील पहिला हा डिस्ट्रिक्ट ठरलेला आहे जो की बाल विवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे, आणि त्या जिल्ह्याचं नाव आहे गंजम नावाचा जिल्हा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42, 100% एलपीजी गॅस कव्हरेज असलेले देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच ठिकाणी अजून एक पॉईंट लिहून घ्या, COVID-19 लसीकरणाचे 100% लक्ष गाठणारं पहिलं राज्य सुद्धा कोणतं आहे? तर हिमाचल प्रदेश. आणि याच ठिकाणी हेच हिमाचल प्रदेश एलपीजी गॅस कव्हरेज 100% देणारं सुद्धा देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिला FM रेडिओ स्थापन झालेला आहे? कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये म्हटलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44, भारतातील प्रथम धूम्रपान मुक्त राज्य कोणते बनलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45, पोलिसामध्ये ट्रान्सजेंडर आरक्षण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे राज्य या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा पोलीस विभागामध्ये ट्रान्सजेंडर कम्युनिटीला या ठिकाणी आरक्षण रिझर्वेशन जाहीर करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46, देशातील पहिले स्मार्टफोन आधारित ई वोटिंग ॲप्लिकेशन कोणत्या राज्यामध्ये विकसित झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, तेलंगणा या राज्यामध्ये विकसित झालेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47, 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48, भारतातील पहिले धान्य ATM प्रायोगिक प्रकल्प कोठे सुरू झालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, गुरुग्राम या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले धान्य ATM प्रकल्प सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, शेवटचे दोन प्रश्न, 49 नंबरचा प्रश्न, भारतातील पहिले तरंगते ATM कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय क्रमांक डी, श्रीनगर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील फर्स्ट, इंडियाज फर्स्ट फ्लोटिंग ATM या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे, भारतातील पहिले तरंगते हॉटेल किंवा रेस्टॉरंट कोठे सुरू झालेलं आहे? तिरुवनंतपुरम, दिल्ली,
मुंबई की कोलकाता? तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काय भारतातील प्रथम घटना घडलेल्या आहेत फॉर फर्स्ट टाईम इन द इंडिया हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा, आणि उद्या संध्याकाळी 7:30 कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, सबस्क्राइब नसेल केलं, पहिल्यांदा चॅनल पाहिलं असेल तर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.